नमस्कार। गर्भसंस्काराच्या या सेरीजद्वारे सुसंस्कारित पिढी बनवण्यासाठी भावी पालकांना आपण मार्गदर्शन करीत आहोत। गर्भसंगीताचा तिसरा एपिसोड आपण पाहत आहोत। गर्भसंगीत म्हणजे आईने आपल्या बाळासाठी गायलेले, ऐकलेले, गुणगुणलेले संगीत। बाळ आईच्या पोटात असताना देखील त्याला आवाज, नाद उद्दीपित करत असतात। गर्भावस्थेच्या 7व्या महिन्यापासून त्याला आपल्यासारखे कानाने ऐकू येते, परंतु त्याआधी हे काम बोन कंडक्शनच्या माध्यमातून होत असते। या सायंटिफिक बेसवरच गर्भसंगीत निर्माण झालेले आहे। संगीताच्या धाग्यानेच आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत। सूर, लय, ताल आपल्यालाही अगदी मंत्रमुग्ध करतात। सुप्रसिद्ध भारतीय संशोधक डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांच्या वनस्पतींवर केलेले संशोधन हे अगदी जगप्रसिद्ध आहे आणि अनेक प्रयोगातून हे सिद्ध झालेले आहे की वनस्पतींना, रोपांना मंद आणि मधुर असे संगीत ऐकवले तर त्यांची वाढ ही जोमाने होते, अधिक प्रमाणात फुले, फळे आणि धान्य येते। हेच पशूंच्या बाबतीतही आढळून आलेले आहे। गुरांच्या गोठ्यांमध्ये संगीत चालू ठेवले तर दुभती गुरेही अधिक प्रमाणात दूध देतात। श्रीकृष्णाच्या बासरीचा आवाज ऐकून गाई वासरे आनंदित होत असत, गाई भरपूर दूध देत असत असा पुराणात संदर्भ आढळतो। प्रेग्नन्सीमध्ये तसेच डिलिव्हरीनंतरही हार्मोन्सच्या काही असंतुलनामुळे नैराश्य, डिप्रेशन येण्याची शक्यता असते। शांत संगीत ऐकल्यामुळे हे त्रास कमी होण्यास मदत होते। तैवान येथे केलेल्या एका संशोधन प्रकल्पामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीतील सुमारे 263 गर्भवती मातांवर प्रयोग करण्यात आला। या प्रयोगामध्ये निम्म्या गर्भवती स्त्रियांना शास्त्रीय संगीत, निसर्ग संगीत, लहान मुलांची गाणी हे संगीत ऐकवले आणि उरलेल्या स्त्रियांना काहीही ऐकवले नाही। 2 आठवड्यांनंतर या दोन्ही ग्रुपमधील ताण आणि नैराश्याची चाचणी केली गेली। ज्या ग्रुपमध्ये हे जे संगीत ऐकलेले होते त्यामध्ये ताणाची पातळी ही अतिशय अल्प प्रमाणात होती आणि हा सगळा निष्कर्ष केवळ 2 आठवड्यामध्ये। याबाबत प्राण्यांवरही काही प्रयोग करण्यात आले आणि त्यावरून हे लक्षात आले की संगीतामुळे मेंदूमध्ये बदल होतो, न्यूरोजेनेसिसची प्रक्रिया वाढते। न्यूरोजेनेसिस म्हणजे चेतापेशींची निर्मिती। यामुळे मेंदूमध्ये नवीन चेतापेशी न्यूरॉन्स तयार होत असतात। मेंदूच्या हिप्पोकॅम्पस या भागातील न्यूरॉन्स वाढतात आणि त्यामुळे स्पॅटियल लर्निंग म्हणजेच अवकाशीय स्मृती वाढते। अवकाशीय म्हणजे ज्यामुळे जिथे कल्पनाशक्तीचा वापर करावा लागतो, उदाहरणार्थ मॅप रीडिंग किंवा नकाशाचे वाचन किंवा आकलन, यामुळे इंटेलिजन्सी वाढण्यामध्ये खूप मदत होते। मातेला गर्भावस्थेमध्ये जर स्ट्रेस असेल तर शरीरात कॉर्टिसॉल या ताण प्रतिरोधक हार्मोन्सचे निर्मिती होत असते। या हार्मोनमुळे ताणाचा सामना करण्याची शक्ती येत असते, परंतु त्याचा साईड इफेक्ट हा इम्युन सिस्टीमवर सुद्धा होत असतो। कॉग्नेटिव्ह परफॉर्मन्स म्हणजेच आकलन कमी होते। मेंदूतील हिम्पोकॅम्पस या भागातील न्यूरॉन्स कमी होतात आणि म्हणूनच गर्भावस्थेमध्ये संगीतोपचार हे अतिशय उपयोगी असतात। इजिप्तमध्ये तर पुरातन काळामध्ये बाळाच्या जन्माच्या वेळी होणाऱ्या ज्या वेदना असतात म्हणजेच प्रसूतीच्या कळा, या सुसह्य होण्यासाठी संगीत साधनेचा वापर केला जात होता। निसर्गातील आवाज। गर्भाचे शरीर हे पंचमहाभूतांपासून म्हणजेच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश यापासून बनलेले आहे। आपल्या आजूबाजूच्या निसर्गाकडे जर आपण नीट पाहिले तर प्रत्येक अंशात संगीत आढळून येईल। निसर्गातील वेगवेगळे आवाज, उदाहरणार्थ खळखळत्या पाण्याचा आवाज, धबधब्यांचा आवाज, पक्ष्यांचे कुंजन, वाहणारे वारे, विजांचा कडकडाट, पावसाचा आवाज, हे इतर कोणत्याही म्युझिकपेक्षा बाळावर लवकर योग्य तो आणि सकारात्मक परिणाम घडवतात। संगीत कसे ऐकावे? गर्भसंगीत ऐकण्यासाठी, ते ग्रहण करण्यासाठी दिवसातील काही ठराविक वेळ निवडावी। मन शांत आणि एकाग्र करून बसावे। कमीत कमी अर्धा तास तरी संगीत ऐकावे। गर्भसंगीत हे तुमच्यामार्फत हे बाळापर्यंत पोहोचत असते, त्यासाठी हेतुपूर्वक वेगळा वेळ काढणे हे अपेक्षित आहे। पहिल्या तिमाहीमध्ये संगीत इयरफोनद्वारे ऐकले तरी चालते।
आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये मात्र स्पीकरवर ऐकण्यास हरकत नाही, परंतु अगदी पोटावर हेडफोन लावून ऐकू नये, कारण बाळ हे बाळाच्या आजूबाजूला पाणी असते आणि या पाण्यातून आवाजाचा वेग जास्त असतो. विविध प्रकारचे इन्स्ट्रुमेंटल म्युझिक तसेच जलतरंग म्युझिक हे बाळाच्या मानसिक विकासावर योग्य तो सकारात्मक परिणाम करतात. म्युझिक थेरपीबरोबरच गर्भावस्थेतील योगासने, प्राणायाम, ध्यान, आईचा आहार याबद्दल आपण डिटेल असे डिस्कशन पुढील काही भागात घेणारच आहोत. प्रार्थनेचा देखील आपला एक स्वतंत्र व्हिडिओ आहे. आता ॲक्च्युली मी पण एखादं गाणं म्हटलं असतं, पण त्याचा परिणाम बाळावर कसा होईल सांगू शकत नाही, जस्ट जोकिंग. परंतु मी सांगितलेले श्लोक, संगीत हे तुम्ही नक्की ऐका, ते बाळापर्यंत पोहोचतील, कारण हे जग अद्यापही त्याने पाहिलेले नाही. ते जग अनुभवण्यासाठी गर्भातील बाळ स्पंदनांचा वापर करत असते व या अवस्थेत त्याला संगीताची स्पंदने उपलब्ध करून दिली तर त्याची ज्ञानाची प्रगल्भता नक्कीच वाढेल. चला तर मग आपल्या बाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, संगीतात रममाण होण्यासाठी सुमधुर मंत्रमुग्ध अशा सुरांकडे.